हेडलाइन से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी। ग्राम पंचायत निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची आघाडी 1075 जागांवर सरशी तर महाविकास आघाडीची 400 जागांवर सत्ता। ग्राम पंचायत निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष अजित पवार गट दुसऱ्या स्थानी तर शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर। ग्राम पंचायत निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गट पिछाडीवर, ठाकरे गटाला 102 तर पवार गटाला 148 जागा। बीड मधील पाटोद्यात विजयी आणि पराभूत उमेदवार एकमेकांना भिडले, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, सध्या शहरात तणावाचं वातावरण। बारामतीत अजितदादांचाच बोलबाला, 30 ठिकाणी विजय तर भाजपच्या खात्यात 2 जागा, अजित पवारांनी काटेवाडी गडही राखला। अजित पवारांचा काका शरद पवारांना धक्का, कोल्हापूर जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायती अजित पवारांकडे तर शरद पवारांच्या पदरी 0 जागा। कर्ज जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का, कुंभेफळ आणि खेडगावात भाजपचा सरपंच तर केवळ करमनवाडीत रोहित पवार समर्थकांचा विजय। कोल्हापूर ग्रामपंचायतीत हसन मुशीफ गटाला धक्का, बारडवाडीत आमदार प्रकाश आबिटकर गटाचा विजय। पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंत्री दिलीप वळसे पाटलांना धक्का, निरगुडसर गावात शिंदे गट तर पारगावात शरद पवार गटाचे उमेदवार विजयी। सिंधुदुर्ग ग्रामपंचायती दीपक केसरकरांना मोठा धक्का, केसरकरांच्या मतदारसंघातील एकही ग्रामपंचायतीवर विजय नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणेंची एक हाती सत्ता, 11 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय। जळगावात गुलाबराव पाटलांचं वर्चस्व, 173 पैकी 31 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाची सत्ता, तर विरोधकांनी शुद्धीत यावं आणि आरोपांपेक्षा काम करावं पाटलांचा सल्ला। बेडच्या परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना धक्का, 3 पैकी 2 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडेंच्या पॅनलचा विजय, भाजपचा पराभव। नागपुरात भाजपची विजयी घौडदौड, विजयी उमेदवारांचा सत्कार, तर भाजपला 250 वर जागा मिळतील, बावनकुळेंना विश्वास। रायगडच्या खालापुरात ईश्वर चिठ्ठीमुळे जिंकलेल्या चिमीबाई धाऊखरात या आजींचा पराभव, समसमान मत पडल्याने तरुणीचा विजय। महाराष्ट्रात बीआरएसची एंट्री, भंडाऱ्यातील कांद्री ग्रामपंचायतीवर के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसची सत्ता, तर बीडच्या रेवकी ग्रामपंचायतीवरही बीआरएसचा विजय। मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण दिल्याने ओबीसींवर अन्याय, ओबीसींतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांचा विरोध कायम। टाइम बॉन्डसाठी सरकारचं शिष्टमंडळ उद्या जरांगेला भेटणार, तर जरांगे 24 डिसेंबर या तारखेवर ठाम। राष्ट्रवादी पक्षाच्या दाव्यावर निवडणूक आयोगात 9 नोव्हेंबरला तिसरी सुनावणी, शरद पवार हे स्वतः हजर राहणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूला भेटणार, आजच दिल्लीला जाणार, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। जगातील सर्वाधिक प्रदूषित भारताची राजधानी दिल्लीतील प्रदूषण गंभीर स्थितीवर, सगळ्या बांधकामांवर बंदी, तर 10वी आणि 12वी वगळता सगळ्या शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद। हेडलाइन्स से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी।